नमस्कार, मी सचिन पिळगावकर. एक अतिशय आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांकरता घडतीय या 26 जानेवारीला. ही गोष्ट म्हणजे डायबिटीस मेळा. कधी ऐकलंय मेला किंवा मेळा? आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ऐकतो. तिथे लहान मुलांना आपण घेऊन जातो, मोठ्यांना घेऊन जातो आणि मजा करतो. पण डायबिटीस मेळा ही डायबिटिक पेशंट्स करता खास बनवली गेलेली आहे, जिथं खरं म्हणजे लहानांनी आपल्या मोठ्यांना घेऊन जायचं आहे. ते त्यांचं कर्तव्य आहे. कारण डायबिटीस ही अशी एक गोष्ट आहे की जी बिन बुलाया मेहमान, ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचा तो असतो. आपल्याला कळत पण नाही तो आपल्या देहाच्या घरात कधी घुसला आणि तो घर करून कधी बसला हे आपल्याला कळतच नाही. इट इज अ सायलेंट डिझीज, वन ऑफ द सायलेंट डिझीजेस यू कॅन से. ऑफकोर्स ब्लड प्रेशर इज वन ऑफ द, बट डायबिटीज तसं पाहायला गेलं तर खूप प्रमाणात भारतात पसरलं गेलेलं आहे. म्हणजे नाही म्हटलं तुम्ही तरी 40% तरी लोकांना डायबिटीस झालेला आहे. तर तो का होतो? कारण आपण बेसिकली खूप गोड लोक आहोत. पण जितके भारतीय आहोत ते खूपच गोड आहोत. तर त्यामुळे आपल्याला गोड खाण्याची खूप सवय असते. आपल्याला घरातून बाहेर निघताना, चांगलं कार्य करताना हातात साखर ठेवली जाते. आपली आई पण आपल्याला जे काही जेवण करून देते ते इतक्या प्रेमाने करून देते की त्याच्यात सुद्धा भरपूर साखर असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या अंगात साखर ही जास्त प्रमाणात असते. तर डायबिटीस म्हणजे काय? डायबिटीस म्हणजे काही लोकांना असं वाटतं की आपल्या अंगातली शुगर वाढली म्हणून डायबिटीस. पण मूळ रिझन वेगळं आहे. मूळ रिझन आहे की आपल्या अंगात शुगर तर नेहमीच असते, कारण आपण जे खातो म्हणजे साखरच खाल्ली पाहिजे त्याच्याकरता असं नाही. आपण जे काही जेवतो सुद्धा त्याची सुद्धा आपल्या अंगात साखरच निर्माण होते. पण आपल्या पॅनक्रियाजमध्ये आणि पॅनक्रियाजमुळे जे इन्सुलिन जे आपल्या बॉडीमध्ये तयार होतं आणि त्या इन्सुलिन ज्या ज्या प्रमाणात तयार होतं त्याच्यामुळे ती साखर कापली जाते.